घर, संसार, नोकरी, व्यवसाय असो अथवा राजकारण म्हणून कारकीर्द, प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटवला आहे. समोर उभ्या ठाकणाऱ्या अनंत अडचणींवर मात करत त्यातून महिलांनी नेहमीच जिद्दीने आपला मार्ग काढला आहे. पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी देशाचे नाव उज्ज्वल केलं आहे. महिला दिनानिमित्त पैठण मधील भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष रेखाताई कुलकर्णी यांच्याशी दिलखुलास चर्चा केली आहे, पाहूया. नमस्कार, मी सुरेश आवड आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आज महिला दिनाचा विशेष या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज प्रत्येक क्षेत्रात महिलांची आघाडी आहे. आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिलांनी या ठिकाणी पुढे गेलेले आहेत. आपल्यासोबत बैठकींच्या रेखाताई आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. ताई, तुम्हाला प्रथमतः महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. तुमचा एकंदरीत प्रवास आणि तुम्ही बँकिंग क्षेत्रात राजकारणी क्षेत्रात आलो, काय सांगाल? खरं म्हणजे लहानपणापासून वारकरी सांप्रदायिक घरामध्ये माझी वाढ झाली आणि आध्यात्मिक क्षेत्राशी जोडलेलं हे जे माझं माहेर आहे किंवा माझं घर आहे, त्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या अनेक लोकांचा घरी राबता असायचा आणि उठबस असायची त्यांची. त्यामुळे समाजातल्या विविध स्तरामध्ये आपल्या घरातले आपले वडील म्हणा किंवा भाऊ म्हणा हे कशाप्रकारे समाजाशी त्यांची जोडणूक आहे आणि ते कसं समाजासाठी चांगलं काम करतात हे बघत बघत मी मोठी झाले. त्यामुळे ते झाल्याच्या नंतर ना महिलांच्यासाठी एक काहीतरी काम आपण करावं, घरामध्ये नुसतंच आपलं चुला निघून घेऊन आपण पुढे काम करत राहण्याच्यापेक्षा महिलांसाठी क्षेत्रामध्ये उतरून काहीतरी काम केलं पाहिजे असं एक बीज माझ्या मनामध्ये ते रोवलं. आणि मग आम्ही एक 10-11 महिलांनी एकत्रित येऊन या शहरामध्ये महिला प्रतिसंस्था स्थापन केली. एका अर्थाने विचार करायचा झाला तर त्यापूर्वीच आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून समितीच्या कामाची जी चळवळ सुरू होती त्यात मी जोडली गेले होते. जे मला घरामध्ये शिकवलं गेलं तेच मला संघ परिवारामध्ये शिकवलं गेलं आणि संघ परिवारामध्ये काम करत असताना भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची एक प्रकारे माझ्यावर नजर पडली, म्हणा की अशा प्रकारची महिला आपल्या पक्षामध्ये काम केलं तर पार्टीचं संघटन चांगलं वाढेल या दृष्टीने मी नंतर राजकारणामध्ये आले आणि भारतीय जनता पार्टीची सदस्य होऊन त्यातले विविध पदं भूषवले. आज मी महाराष्ट्राच्या पदावरती आहे. प्रत्येक शहरात प्रत्येक आपण जर पाहिलं तर महिला आज पुढच्या कुठल्या क्षेत्रात गेलेल्या आहेत, त्याबाबत काय सांगाल तुम्ही? आज तर खरं म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरे करतो. आम्ही सुद्धा गेल्या कित्येक वर्षापासून सातत्याने महिलांच्यासाठी या दिवशी अनेक सोशल उपक्रम आम्ही साजरे करतो. परंतु आज जर परिस्थिती बघितली महिलांची तर असं कुठलंच क्षेत्र शिल्लक नाही की ज्यामध्ये महिलांनी स्वतःचा एक ठसा उमटवलेला नाही. तुम्ही आज बघा महाराष्ट्रात भारताच्या लोकसभेच्या अध्यक्ष कोण आहेत तर एक महिला आहे, या देशाच्या परराष्ट्र मंत्री एक महिला आहे, या देशाच्या संरक्षण मंत्री एक महिला आहे आणि या देशाच्या लष्करामध्ये मुख्य पदावरती काम करणारी सुद्धा एक महिलाच आहे. या देशाच्या सर्वात बलाढ्य असा जो विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षाच्या प्रमुख देखील महिलाच आहे. असं बघतो आपण, अंतरा असेल, लष्कर आहे, सामाजिक क्षेत्र आहे, शैक्षणिक क्षेत्र आहे, राजकीय क्षेत्र आहे, असं कुठलंही क्षेत्र असं आज शिल्लक राहिलेलं नाही की तिथं महिलेने तिचा ठसा उमटवला नाही. ईश्वराने तुम्हाला देतानाच हे सगळं काही दिलेलं आहे तर स्वतःच्या आत डोकावून बघा आणि जेवढं काही मला निसर्ग आणि ईश्वराने दिलेलं आहे ते माझ्यातलं स्किल मी बाहेर काढलं पाहिजे. तर मग आमच्यासाठी जग छोटंच आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचा अडकाठी त्यांना नाही आहे. त्यांनी त्यांच्यातला स्वतःचा शोध घ्यावा आणि स्वतः खूप मोठी भरारी या जगामध्ये घ्यावी अशा प्रकारची मी त्यांना एक संदेश देईल आणि त्यांना या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं मी त्यांना शुभेच्छा. एमकेएन न्यूजसाठी सुरेश आवड, पैठण.